नंदुरबार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली असून 4 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊन उर्वरित ग्रामपंचायतीच्या काही जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. आज दिनांक 9 रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. याबाबत नंदुरबारचे नायब तहसीलदार जी एस पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज 9 तारखेला नंदुरबार तालुक्यातील एकूण 16 पैकी 12 ग्रामपंचायतींच्या जिथे निवडणूक होती अशा 12 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मतमोजणीसाठी प्रशासन तहसील कार्यालयाने एकूण 3 फेऱ्यांचं नियोजन केलं होतं. पहिल्या फेरीत एकूण 5 ग्रामपंचायती होत्या, नंतर दुसऱ्या फेरीत 4 ग्रामपंचायती आणि तिसऱ्या फेरीत एकूण 3 ग्रामपंचायती अशा एकूण 12 ग्रामपंचायतीची मतमोजणी आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यासाठी आपण एकूण 16 टीमचं नियोजन केलेलं होतं. 16 टेबल्स लावली होती. त्या टेबल्सवर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक अशा पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते. ठीक 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीचे 5 ग्रामपंचायती, दुसऱ्या फेरीच्या 3 ग्रामपंचायती आणि उर्वरित 4 ग्रामपंचायती अशा पद्धतीने मतमोजणी ही 11:15 संपन्न झालेली आहे. दरम्यान 16 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला असून शिवसेना 1 तर काँग्रेसला 5 ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.